पद्मावती चित्रपटाच्या विरोधात सकल राजपूत समाजाकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे. याला सगळ्यांनी विरोध करावा असं आवाहन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी व्यक्त केलं. पुंडलिक नगर इथं समाजाच्या वतीने एक बैठक घेण्यात आली. चित्रपटात इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जातोय असं मत उत्तमसिंह पवार यांनी व्यक्त केलं. देशासाठी राजपूत समाजाचं मोठं योगदान आहे. अनेक जण शहीद झाले असून पद्मावती यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे. शौर्याचा इतिहास असताना पद्मावती चित्रपटात त्याचं विद्रुपीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे याच्या विरोधात सर्वांनी उभं राहायला हवं हा स्वाभिमानाचा विषय असल्याचं मत माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी व्यक्त केलं. पुंडलिक नगर इथं उत्तमसिंह पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राजपूत समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वांची मतं जाणून घेण्यात आली. यावेळी सगळ्यांचं एकमत पाहायला मिळालं. चित्रपटात इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आला असून त्याला सर्वांनी विरोध करावा असं मत यावेळी माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी नगरसेवक करवीर सिंग बैनाडे, अजय सिंग सेंगर, भाग्यश्री राजपूत, रेखा काकरवाल, विनोद पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती. त्याच्यावर आणि जर राजपूत भटके तुमच्या व्हेरिफिकेशनचे नंतर पाहिजे त्याला कमी आहे काही निराश होऊ नका.